हेलो स्टूडेंट्स, आज अपन स्टार्ट करणार आहोत 6th स्टँडर्डचं मॅथ्सचं फर्स्ट चॅप्टर, बेसिक कॉन्सेप्ट्स अँड ज्योमेट्री. सो ज्योमेट्रीमधले बेसिक कॉन्सेप्ट्स असतात त्याच्या ह्या चॅप्टरमध्ये ते शिकवणार आहे. सो इथे बघा, लेट्स लर्न मध्ये दिलं आहे पॉइंट्स असतात ज्योमेट्रीमध्ये. काही असतात बेसिक गोष्टी लाईक पॉइंट्स, लाईन, सेगमेंट, लाईन. लाईन दिली आहे, रे, असे काही बेसिक गोष्टीज आहेत इथे. सो मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. आधी इथे सुद्धा ह्या पेजवर सुद्धा आहे प्लेन्स असतात, पॅरेलल लाईन काय आहे, हे सगळं ह्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलं आहे. सो मी एका बुकमध्ये लिहून घेतलं आहे, तुम्हाला एक्सप्लेन मी करते आता. सो मी इथे काही डायग्राम्स आणि लिहून घेतलं आहे काही तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंगसाठी. सो आपलं टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आपल्याला आहे इथे पॉईंट. सो हे पॉईंट काय असतात, कुठल्याही एका सरफेसवर एक स्मॉल डॉट जो असतो त्याला पॉईंट कन्सिडर केलं जातं. आपण टेक्स्टबुकमध्ये रीड करूया एक्झॅक्टली पॉईंट असतं काय. अ पॉईंट इज शोन बाय अ टायनी डॉट, म्हणजे एक पॉईंट शो केला जातो एक टायनी डॉटपासून. हे बघा, हा डॉट आहे, ते आपल्याला माहिती आहे तो डॉट आहे, त्याला काय बोलतात पॉईंट. कुठल्याही सरफेसवर एक टायनी डॉट असेल त्याला अल्फाबेटनी, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्मनी, आपण काही अल्फाबेट्स यूज केले जात असतील त्याला डिनोट करायला, सो त्याला आपण काय बोलणार पॉईंट. नेक्स्ट लाईन वाचूया, वी कॅन यूज द पेन ऑर अ शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट. द डॉट इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर पॉइंट्स. आपण रांगोळी काढतो, आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला, आपण रांगोळी काढतो, दिवाळी आली की आपण रांगोळी काढतो. ती टिपक्यांची रांगोळी बोलतात ना इथे. सो आपण ते एक आपल्याकडे एक पेपर असतो, आपण त्याच्याने आपण टिपके काढतो. सो आपण त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतो डॉट. सो तेच इथे दिलं आहे, जी आपण जे डॉट्स असतात ना त्यांना पॉईंट्स बोललं जातं. सो ते पॉईंट, अ पॉईंट कॅन बी गिव्हन अ नेम. आपण त्या पॉईंट्सला, आता मॅथ्समध्ये आपण जे पॉईंट्स येतील आपल्याला, जे काही पुढे आपल्याला येतील सम्समध्ये किंवा वगैरे कशातही डायग्राममध्ये लाईनवर पॉईंट्स येतील, आपण त्याला काय बोलणार डॉट्स येणार त्याला काय बोलणार पॉईंट. आपण त्यांना अल्फाबेट्स असतात, कॅपिटल अल्फाबेटनी आपण त्यांना लेबलिंग करायचं. सो तो इकडे काय दिलं, कॅपिटल लेटर्स ऑफ दी अल्फाबेट आर यूज टू नेम अ पॉईंट. हे बघा, मी मगाशी तुम्हाला बोलली कॅपिटल लेटर्सनी आपण त्यांना त्या पॉईंट्स डॉट्सला आपण हे करायचं, डिनोट करायचं, आपण त्यांना नेमिंग द्यायची. द पॉईंट पी ए अँड टी आर शोन इन द फिगर. आता हा जो फिगर दिसतोय त्याच्यामध्ये पॉईंट पी ए आणि टी ते दाखवलं आहे. सो एक सिंगल डॉट जो असतो ना त्याला पॉईंट बोललं जातं. आता लाईन सेगमेंट, हे कुठल्याही सरफेसवर असलं त्याला काय बोललं जातं पॉईंट. आता सेकंड काय आपलं लाईन सेगमेंट अँड लाईन. आता लाईन सेगमेंट काय असतं, लाईन सेगमेंट म्हणजे हे बघा, दोन्ही साईडला ज्या, म्हणजे एक लाईन असणार त्याला दोन्ही साईडला कॉर्नर्सला डॉट असले, डॉट्स असले तर ते बोलणार आपण लाईन सेगमेंट. आणि इफ एरो असला तर त्याला बोलणार आपण लाईन. का असं, दोन्हीही सेम आहे, इथे फक्त डॉट आहे आणि इथे एरो आहे, पण ह्याला लाईन सेगमेंट आणि ह्याला लाईन असं का बोललं जातं. बिकॉज जेव्हा डॉट येतो तेव्हा ती एक्सटेंड, ही लाईन आपण डॉट आला की ही अशी एक्सटेंड नाही करू शकत. बट इफ एरो असला आपल्याला तर आपली ही लाईन एक्सटेंड होऊ शकते, आपण इकडनं पुढे अजून वाढवू शकतो, इकडनं सुद्धा पुढे अजून वाढवू शकतो, म्हणून त्याला काय बोललं जातं लाईन. जेव्हा एरो असतात तेव्हा लाईन, लाईन कॅन बी एक्सटेंड बट लाईन सेगमेंट कॅनॉट, लाईन सेगमेंट कॅनॉट कॅन, लाईन एक्सटेंड होऊ शकते, लाईन कॅन बी एक्सटेंडेड बट लाईन सेगमेंट कॅनॉट बी एक्सटेंडेड. एक्सटेंड म्हणजे काय, पुढे वाढवणं. आता ह्या ॲरोच्या पुढे मी हे वाढवली ना, आधी एवढंच ॲरो मी ड्रॉ करून ठेवलं होतं, लाईन ड्रॉ करून ठेवली होती आणि दोन्ही बाजूला ॲरो, पण मी हे एक्सटेंड केलं, पण मी ह्या लाईन सेगमेंटला एक्सटेंड करू शकते का, नाही. सो म्हणून इट कॅनॉट बी एक्सटेंडेड. जी लाईन एक्सटेंड नाही होऊ शकत त्याला लाईन सेगमेंट बोलतात. तसंही नसेल समजत तर जेव्हाही दोन्ही साईडला डॉट आले तर काय बोलायचं लाईन सेगमेंट, आणि जेव्हा दोन्ही बाजूला ॲरो आले तेव्हा लाईन. सो इथे
टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलं आहे, खूप मोठं एक्सप्लेनेशन आहे इथे, तुम्ही घरी रीड करू शकता. पूर्ण हे जे आहे ना लाईन सेगमेंटचं वगैरे तुम्हाला पूर्ण दिलं आहे, सेकंड पेजवर सुद्धा आहे. सो तुम्ही एकदा रीड करून घ्या ते. आता नेक्स्ट आहे रे. तर रे काय असतं? तर सन रेज माहिती आहे तुम्हाला, आपण टॉर्च जेव्हा ऑन करतो त्याचे जे रेज पडतात. आता काळोख असेल, एका समजा काळोख आहे खूप. सो मी टॉर्च ऑन केली, जर टॉर्च ऑन केली मी तर ऑन केल्यावर रे म्हणजे जी लाईटची रे आहे ती इथपासूनच चालू होते ना, ह्याच्या मागे पडते का? टॉर्चच्या मागे कधी लाईट पडते? नाही. सो टॉर्च जेव्हा मी चालू करते, हा बल्ब आहे, हा जेव्हा मी टॉर्च चालू केली तर इकडनं मी जेव्हा टॉर्च चालू केली तर ह्याच्या पुढेच रे लाईट जाणार ना, सो ह्याच्या पुढे रे कंटिन्यू होणार. सो सन रेज पण असेल, सन असतो हा आणि त्याचे पण रेज. त्याचे रेज आहेत. आता सन रेज कधीही आतल्या साईडला पडतात का? नाही ना, इकडे आहेत, इकडनं एक्सटेंड होतात, लांब लांब पर्यंत जातात, लांब लांब पर्यंत जातात. मागच्या साईडला जातात का? नाही. सो मग रे कसं फाइंड करणार? जेव्हा एक साईडला पॉइंट असणार आणि दुसऱ्या बाजूला ॲरो असणार, म्हणजे इकडनं लाईन माझी मागच्या साईडला वाढू शकते? नाही. बट ह्याच्या पुढे मी एक्सटेंड करू शकते का? तर हो. सो जी गोष्ट, जी लाईन एक पॉइंटला डॉट, एक साईडला डॉट असणार आणि दुसऱ्या कॉर्नरला जेव्हा ॲरो असणार तेव्हा ह्याला काय बोलणार? रे. काय बोलणार? रे. टॉर्च आणि सनचं उदाहरण कळलं ना तुम्हाला? आपण आता टॉर्च चालू केल्यावर मागे तर लाईट पडत नाही, पुढेच लाईट जाते. सो ही इकडनं हा रे स्टार्ट झाला, ह्याच्या मागे एक्सटेंड नाही होऊ शकत, ह्याच्या जर पुढे आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. हे कळलं? नेक्स्ट आहे प्लेन. तर प्लेन काय असतं? इथे पेज नंबर 3 सुद्धा तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे. लुक ॲट द पिक्चर्स, व्हॉट काइंड ऑफ सर्फेस डू यू सी? आपल्याला ते काय दिसतं आहे? एक टेबल आहे, एक ब्लॅकबोर्ड आहे आणि एक गॅस आहे, LPG गॅस आहे. द सर्फेस इन द फर्स्ट 2 पिक्चर्स आर फ्लॅट, म्हणजे हे फ्लॅट आहे ना, आता टेबलचं सर्फेस फ्लॅट असतं, एकदम सरळ असतं. ब्लॅकबोर्डसुद्धा फ्लॅट असतो. ईच फ्लॅट सर्फेस इन द पार्ट ऑफ अन इनफायनाईट सर्फेस. ईच फ्लॅट सर्फेस इज अ पार्ट ऑफ अन इनफायनाईट सर्फेस. इनफायनाईट म्हणजे काय? इनफायनाईट म्हणजे जे कधीही संपत नाही, स्ट्रेट सरळ पुढे वाढतच राहतं, हे असं त्याला बोलतात इनफायनाईट. जे वाढतच राहतं ते कधीही कमी होत नाही, पुढे पुढे पुढे. आता ही लाईन आहे, सो मी ह्याला लाईनला पुढे 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 कितीही वाढवू शकते. जेवढं माझं पेज आहे त्याच्यापासून, खूप मोठं पेज असेल तर खूप मोठी मी लाईन वाढवू शकते, त्याला बोलतात इनफायनाईट. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सर्फेस इज कॉल अ प्लेन. जे फ्लॅट सर्फेस असतो, आता बघा हा इकडे त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे, हा एक फ्लॅट सर्फेस आहे, त्याला बोलतात प्लेन. सो हे बघा, इथे पण मी असं ड्रॉ केलं आहे, एक बॉक्स ड्रॉ केलं आहे. सो मी त्याला इकडून एक्सटेंड करू शकते, इकडून एक्सटेंड करू शकते, इकडून एक्सटेंड, इकडून इकडून इकडून. तर हे पूर्ण मी असं मागे घेतलं, हे पूर्ण माझं एक्सटेंड झालं, हा कॉर्नर मी इकडनं साईडला घेतला, पूर्ण एक्सटेंड झालं. सो जी गोष्ट पुढे 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 एक्सटेंड होऊ शकते ना, त्याला बोलतात प्लेन. आता नेक्स्ट आहे पॅरेलल लाईन. इकडे पण आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलं आहे, पेज नंबर 3 पॅरेलल लाईन. आता आपण बुक्स आहे, आपली बुक्सवर कसं असतात? स्ट्रेट लाईन्स असतात. त्या कधी एक दुसऱ्याला मिळतात का? नाही. आता ट्रेनची पटरी, ट्रेनची पटरी कशी असते? ही एक पटरी आहे, ही एक पटरी, ह्या दोन्ही कधी अशा एकत्र येतात असे म्हणजे क्रॉस होतात का एक दुसऱ्याला? नाही. ह्या दोन्ही स्ट्रेट असतात, ते स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. इफ जर क्रॉस झाले तर काय होणार? ट्रेनर हे होणार, क्लॅश होणार. सो कधीही जे स्ट्रेट जातात, लाईन ज्या स्ट्रेट जातात, कधीही एक दुसऱ्याला मिळत नाही, त्याला काय बोलतात? पॅरेलल लाईन्स. हे बघा इथे दिलं आहे, लाईन्स विच लाईज इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे आता हे सेम प्लेनवर आहे, दोन्ही सरळ जात आहेत बट इंटरसेक्ट नाही होत आहे. आता ह्या दोन लाईन कशा? हे इकडे इंटरसेक्ट होत आहे, तर ही काय हे पॅरेलल लाईन नाही आहे. ही ह्या दोन्ही काय आहेत? पॅरेलल लाईन. ज्या लाईनी इंटरसेक्ट नाही होत त्यांना पॅरेलल लाईन बोलले जातात.
आता मी सरळ 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 वाढवत सुद्धा गेली लाईन तरी इंटरसेक्ट होणार का? नाही. सो ह्या काय आहेत? पॅरेलल लाईन्स. सो तुम्हाला पॅरेलल लाईन समजले? ज्या विच डज नॉट इंटरसेक्ट ईच अदर. ज्या लाईनी एकमेकांना इंटरसेक्ट नाही होत त्यांना पॅरेलल लाईन्स बोलतात. सो आता आपलं नेक्स्ट आहे कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट्स काय असतं? कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एक प्लेन लाईन असते. प्लेन लाईनवर जेव्हा, हे बघा इथे मी एक डेफिनेशन लिहिलं आहे त्याचं, थ्री ऑर मोर पॉईंट्स विच लाईज ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन आर कॉल्ड कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एका लाईनीवर जेव्हा तीन आणि तीनपेक्षा जास्त पॉईंट्स स्ट्रेट लाईनमध्ये असतात तेव्हा त्यांना बोललं जातं कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे आता ही एक लाईन एल, मी एक लाईन एल ड्रॉ केली आहे, त्याच्यावर पॉईंट ए बी सी आहे. सो हे तीन काय आहे? कोलिनियर पॉईंट्स. आता मी ही एक लाईन ड्रॉ करते, लाईन ए. मी इथे पॉईंट ड्रॉ करते, पॉईंट पी, पॉईंट क्यू. ही कोलिनियर पॉईंट आहे? हे कोलिनियर पॉईंट्स आहेत? नाही. जेव्हा इथे डेफिनेशनमध्ये बघा काय लिहिलं आहे, जेव्हा थ्री ऑर मोर पॉईंट्स म्हणजे हे तीन, तीनपेक्षा जास्त जेव्हा, तीन आणि तीनपेक्षा जास्त जेव्हा असणार तेव्हा त्यांना बोललं जाणार कोलिनियर पॉईंट्स. आणि जेव्हा दोन पॉईंट्स असेल तेव्हा ती कोलिनियर पॉईंट्स आहेत का? नाही. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स काय असतात? नेक्स्ट आपण जाऊया नॉन कोलिनियर पॉईंट्स काय असतात. नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे आता मी एक लाईन ड्रॉ केली आहे, लाईन बी समजा ही आहे, त्याच्यावर पॉईंट ए आणि पॉईंट बी आहे, बाजूला पॉईंट एक्स, पॉईंट टी, पॉईंट आर आहे. सो ही लाईन बीवर पॉईंट ए आणि बी आहे, हे कोलिनियर आहे का? नाही. आपलं काय होतं? जेव्हा थ्री ऑर मोर, तीन किंवा तीनपेक्षा जास्त जेव्हा पॉईंट्स एकत्र असतात लाईनीवर एका, तेव्हा त्यांना कोलिनियर पॉईंट्स बोललं जातं. नॉन कोलिनियर पॉईंटचं डेफिनेशन लिहिलं आहे मी इथे, पॉईंट विच डज नॉट लाईज ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे जे पॉईंट सेम लाईनवर लाय नाही होत, म्हणजे सेम लाईनवर नसतात, त्यांना काय बोललं जातं? नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे आता हे बघा, टी आर एक्स हे काय आहेत? नॉन कोलिनियर पॉईंट्स. ए आणि बी सुद्धा नॉन कोलिनियर पॉईंट आहे, बिकॉज ते दोनच आहेत. आपल्याला कोलिनियर पॉईंटच्या डेफिनेशनमध्ये काय बोललं होतं? थ्री ऑर मोर म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त जेव्हा लाईन असतात ना, पॉईंट्स असतात, तेव्हा त्यांना कोलिनियर पॉईंट्स बोललं जातं. ओके, सो तुम्ही हे टेक्स्टबुकचं पेज नंबर फर्स्ट पेज नंबर वन इंडेक्सच्या बाजूलाच आहे, बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री. सो हेच आहे पॉइंट, लाईन अँड सेगमेंट, लाईन, रे. इथे पण काही दिलं आहे ट्राय दिस, हे ॲक्टिव्हिटी आहे, हे रीड करायची गरज नाही आहे. आणि हे हा जो बॉक्स आहे ना, हा जो रेड बॉक्स आहे तो एकदा रीड करा. आणि प्लेन पॅरेलल लाईन्स पेज नंबर थ्रीपर्यंत जे आहेत ना काही बेसिक्स, तुम्हाला तिकडे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं आहे, ते तुम्हाला रीड करायचं एकदा. ओके, सो तुम्हाला मी समजवलं आहे आणि ते टेक्स्टबुक जेव्हा एकदा रीड कराल ना तेव्हा तुम्हाला अजून कॉन्सेप्ट व्यवस्थितपणे क्लिअर होईल. थँक्यू. आपण इथेच, मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट वन कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार आहोत. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू, आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.